नमस्कार, क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मिरचीचे पकोडे आणि बटाटे वडे यांची कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी. आधी येथे मी भाज्यांचं पीठ लावून घेत आहे. त्यासाठी मोठे 3 चमचे बेसन पीठ मी घेतले आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा हळद, सवीपुरतं मीठ येथे टाकून घेतले. त्यानंतर चिमूटभर सोडा टाकून हे पीठ मध्यम सैलसर असे भिजवून मी बाजूला ठेवून दिले आहे. त्यानंतर मोठ्या 5 मिरच्या मी येथे घेतल्या, त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. त्यानंतर सुरीच्या साह्याने त्याला मधोमध चीर पाडून घेतली. व बटाट्याची भाजी, आपण जी बटाट्या वड्यांसाठी करतो ती भाजी मी येथे करून घेतली आहे. ती भाजी व्यवस्थित या मिरचीच्या पोटामध्ये दाबून दाबून व्यवस्थित अशी भरून घेतली आहे. अशा प्रकारे सर्व मिरच्या येथे मी भरून घेत आहे. या मिरचीमधील बिया तुम्हाला नको असल्यास तुम्ही काढूनही टाकू शकता, परंतु मला आवडतात त्याच्यामुळे मी काही काढल्या नाही. त्यानंतर भरलेली मिरची बेसन पिठामध्ये व्यवस्थित बुडवून गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला लालसर अशी तळून घ्यायची आहे. हे भजे खाल्ल्यानंतर आपल्याला मिरचीचे भजे आणि बटाटे वडे दोन्ही खाल्ल्याचा फील येतो, त्याच्यामुळे ही कॉम्बिनेशन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बटाट्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर बटाटा वड्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तेथे जाऊन ती पाहू शकता. आपल्या सर्वांना माहित आहे की बटाटे वडे आणि तळलेली हिरवी मिरची यांचं खूप छान कॉम्बिनेशन आहे, म्हणजेच बटाटे वडे ही मिरची शिवाय अपुरेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला या दोन्हीचे कॉम्बिनेशन ह्या एकाच रेसिपी मध्ये मिळणार आहे. अशाच प्रकारे बाकीच्याही सर्व मिरच्या मी तळून रेडी करून घेतल्या आहे. त्यानंतर हिरवी चटणी, लाल चटणी, बारीक चिरलेला कांदा याबरोबर हा पकोडा सर्व्ह करावा. त्याच्यामुळे त्याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी येते. तुम्हालाही जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ही कॉम्बिनेशन रेसिपी ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या दुसऱ्याही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.